पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशामध्ये मोदी वैशिष्ट्य होतं आणि तशी मोदींना सोडून जे निवडणुका लढवतात त्यांना त्याची किंमतही द्यावी लागली. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला 4 जागा मिळाल्या, काँग्रेसला 1 मिळाली, MIMला 1 मिळाली, 5-6 जागा 48 पैकी 7 राज्यामध्ये अपोजिशनला मिळाल्या. ती स्थिती आज नाही आहे. आज ती स्थितीत बदल दिसतो आणि त्यावेळेला मोदी हे जे चित्र होतं, यावेळेला जे लोकांच्यात अस्वस्थता आहे त्याच्यामध्ये केंद्रबिंदू कोणी असेल तर मोदी आहे. मोदी यांच्याबद्दलची नाराजी आज सगळं शेतकरी वर्गाच्या दिसते, तरुण पिढीच्यामध्ये दिसते, कष्टकरी जो कामगार वर्ग आहे कमी जास्त त्याच्यामध्ये दिसते. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम मागच्या वेळी ज्या निवडणुकीच्या प्रचंड यश मिळालं होतं ते यावेळी मिळणार नाही. त्याच्यात काहीतरी कसोटी होईल.